मागील 15 दिवसांपासून आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये विविध कारणांवरून वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी 11 सुमारास चेअरमन अशोक सराटी यांनी संचालक मंडळ आणि कामगार युनियनचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी, युनियनचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, युनियनचे जनरल सेक्रेटरी रमेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. सुरुवातीस दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होऊन बैठक वादळी झाली. तुम्ही नको म्हणून सांगायची गरज नाही हो, अधिकारी आहेत की तुमचे. अखेर सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आणि कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ताळेबंद पाहून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरवले. यानंतर कारखान्यात जाऊन अशोक चराटी आणि संचालकांनी प्रत्यक्ष कामगारांशी संवाद साधला आणि बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. कारखाना सुस्थितीत आणि स्वबळावर चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासनही दिले. यानंतर रमेश देसाई यांनी लाईव्ह मराठीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संघर्षातूनच सगळं होणार नाही, कुठंतरी तडजोडीची भूमिका घेऊन ही संस्था टिकली पाहिजे ह्या भावनेतून आज सकाळी कारखाना कार्यस्थळावर जवळजवळ 3 ते 4 तासाची मीटिंग आमची संचालक मंडळाबरोबर झाली. या मीटिंगमध्ये सकारात्मक अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झालेल्या आहेत. ज्या चुका मॅनेजमेंटच्या यापूर्वी झालेल्या आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या त्या चुक्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि आमच्याही काही गोष्टी मर्यादेच्या पलीकडे जाणाऱ्या त्यांनी ज्या लक्षात आणून दिल्या त्याही आम्ही मान्य केलेल्या आहेत. या संस्थेच्या हितासाठी आम्हाला कुठलाही युगो करायचा नाही आहे. ही संस्था चालली पाहिजे हीच भूमिका आमची राहील. त्या पद्धतीनं सकारात्मक चर्चा झाल्यात. पुढील बैठक कारखाना चालू राहण्याच्या दृष्टीनं ज्या चर्चा असतील ती पुढील बैठक 8 तारखेला घ्यायची ठरलेली आहे. अशा वेळोवेळी बैठका घेऊन येत्या 1-1.5 महिन्यात एक मोठा विश्वास मॅनेजमेंटकडून ही संस्था चालवण्याच्या दृष्टीनं आम्हाला मिळावा एवढी अपेक्षा ठेवून सकारात्मक अशाच विषयाच्या आम्ही आहोत. भविष्यामध्ये सुद्धा राहू आणि जर का या सगळ्या गोष्टीमध्ये पालत्या घडावर पाणी अशा पद्धतीची परत जर भूमिका मॅनेजमेंटची व्हायला लागली, चुकीचं व्हायला लागलं, तर आम्ही सर्व कामगार आणि सभासदांच्यापर्यंत जाऊन शेतकरी आणि कामगार एक होऊन ही संस्था वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू अशी आमची भूमिका राहील. आजच्या सध्या संपूर्ण आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं जोपर्यंत FRP 2300 रुपये जमा होत नाही त्यापर्यंत आमच्या पगाराची सुद्धा आम्ही आग्रही मागणी ठेवलेली नाही. सभासद असेल तरच हा कारखाना असेल आणि शेतकरी असेल तरच हा कारखाना असेल हीच आमची भूमिका आहे. अशोक तराटी यांनीही लाईव्ह मराठीशी संवाद साधला. कारखानदारी अडचणीत आहे, राज्याची नव्हे, देशाची नव्हे, जिल्ह्याची. शासनाने आम्हाला मदत करून आमची यावर्षी प्रत्येक कारखान्याच्या अध्यक्षांची बैठक, आम्हाला 500 रुपये अनुदान द्या. शेतकऱ्याच्या सभासदासाठी जो ऊस आलेला आहे त्याला अनुदान द्या. नंतर साखरेची किंमत 36 रुपये करावी अशी आमची मागणी नेहमी सातत्यानं असायची. कारखान्याच्या कामगारांनी देखील थोडंसं या पद्धतीनं आज आंदोलन जे केलं 15-20 दिवस, आणि मी माझं असं मत वैयक्तिक होतं, कारण म्हणजे आंदोलन करण्यापेक्षा देखील शेतकऱ्यांची बिलं जी 2300 आहेत ती द्यावी आणि मग तुमच्यावर आम्ही बसावी असं माझ्या डोक्यात होतं, लक्षात ठेवून घ्या. त्यामुळं माझा विचार यांच्यावर बैठकीच्या आधी 2300 रुपयाचं मार्चच्या आधी जर गेले तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जर जमा झाले तर त्यांच्या बँकेची काही कामं असतील ती करतायत, सेवा सोसायटीची कामं करतायत. म्हणून या मी प्रयत्नात या किडीची बँकेच्यावर 3 वेळा बैठकीत मी तो मुद्दा मांडला आणि कालच आमचे पैसे जमा झाले, लक्षात ठेवून घ्या. फक्त आता मुस्लिम साहेबांनी आम्हाला आम्ही एकत्र आहोत काय आणि कारखाना पुढं कसं चालवणार यासाठी आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे. मी उद्या सगळ्या संचालकांना घेऊन चाललो आहे. कर्मचाऱ्यांचं थोडंसं कर्मचारी व्हायला नको होतं, पण त्यांची भूमिका अशी होती चेअरमननं इथं यावं, नेहमी सातत्यानं यावं, एवढीच त्याची भूमिका होती. त्या गैरसमजुतीतून या सगळ्या गोष्टी घडलेल्या. तर म्हणजे मी त्यांना अनेक वेळा बोललो होतो, पण त्यांची समजूत की तुम्ही मिटिंगला आला नाही या गोष्टी, पण मी देखील त्याची खरोखर मी येऊ शकलो नाही त्याचं कारण सांगितलं आणि मी त्या मिटिंगला येणं आलो नाही त्याची माफी देखील मी मागितली. अनेक प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे बिलाचा प्रश्न आहे, कामगारांच्या पगाराचे प्रश्न आहेत, वाहतूकवाल्यांचे बिलाचे प्रश्न आहेत आणि पुढच्या वर्षीचं नियोजन कसं करायचं हा जो विषय आहे तो सगळ्यांना घेऊन मला बसूनच करावं लागेल. कर्मचारी विरोध संचालक देखील माझ्यापर्यंत बैठकीत होते, कर्मचारी संघटना सर्वजण होते, सगळ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा हो. 8 एप्रिलला एकत्र यायचं आहे आणि त्याच्यानंतर बैठकीत कारखाना कसा चालवावा आणि कुठल्या पद्धतीनं चालवावा याचं नियोजन आम्ही करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र येतो. नवीन काहीतरी प्रोजेक्ट केल्याशिवाय
याच्यातून पैसे मिळत नाही याची खात्री मला आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे या सगळ्या गोष्टीचा देखील अभ्यास करू. कारण मोल्याशीस आज विकतोय त्याच्या आम्ही डिस्ट्रिक्ट जर प्रकल्प केला तर 15 ते 20 कोटी रुपये आपल्याला दरवर्षी मिळू शकतात. हे माझं आणि मुस्लिम साहेबांचं देखील म्हणणं होतं. मी चेअरमन असल्यामुळे सगळे आरोप माझ्यावर होतात पण मी आरोपापेक्षा देखील कारखाना कसा सक्षमपणे चालू हे माझ्या डोक्यात असते आणि मी ते काम नेहमी करत असतो. लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे, गडिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.